नमस्कार माय स्टडी ट्वेंटी फोर सेवन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे या चॅनेलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आज आपण इयत्ता सहावीमधील कृतीपत्रिका नऊ अभ्यासणार आहोत यामध्ये धान्याची साठवण हरित क्रांती आणि सेंद्रिय शेती काय याचा आपण अभ्यास करणार आहोत आता धान्याची साठवण म्हणजे काय तर तुमच्या घरी तुमची आई उन्हात धान्य वाळवत तुम्ही बघितलं असेल आता ती आई धान्य वा... का वाळवत असेल तर विचार करा शेतातून मिळणारे धान्य वर्षभर साठवून ठेवले हो जाते पण त्यामध्ये काय होतं समजा ते धान्य वीट नी, नीट व्यवस्थित साठवलं नाही तर त्याची नासाडे होते नासाडे होते म्हणजे काय होतं तर एकतर त्याला कीड मुंगी उंदीर घुशी यासारखे प्राणी तर लागतात किंवा मग दुसरं म्हणजे ते दमड किंवा कोंदड जागे ठेवल्याने बुरशी लागून धान्य खाण्यास योग्य राहत नाही म्हणजे ते खाऊ शकत नाही खराब होऊन जात यासाठी धान्य साठवण्याच्या काही पद्धतीचा वापर केला जातो धान्य उन्हात चांगले वाळून मग ते पोत्यात भरले जाते त्याचबरोबर कीड मुंग्या उशा उंदीर भुशी यांचा उपद्रव होऊ नये म्हणून ते साठवण्याच्या जागी यो योग्य ती औषधं फवारली जातात त्याचबरोबर धान्य साठ्याला म्हणजे त्या धान्याला बुरशी लागू नये म्हणून त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घातला जातो किंवा मग आपण त्याला काय आता बोरिक पावडर लावतो म्हणजे संरक्षक संरक्षक घालतात गात, तसेच धान्यसाठ्याची जागा कोरडी आणि हवेशीर असावी लागते म्हणजे त्यामुळे ते धान्य खराब होत नाही आता वर सांगितल्याप्रमाणे माणसांशिवाय इतर प्राणी आणि वनस्पती देखील अन्नसाठा किंवा अन्नसंचय करतात आता माणूस काय करतो वर्षभर लागणारं त्याचं जे अन्न असतं ते तो घेऊन ठेवतो पीक काढून ठेवतो आणि ते पोतात भरून ठेवतो त्याचप्रमाणे काही प्राणी देखील काय करतात तर त्यांचं स्वतःचं जे अन्न असतं ते साठवून ठेवतात याचं उदाहरण बघायला गेलं तर काय मधमाशा मधमाशा काय करतात तर मकरंद शोषून मधाच्या रूपामध्ये त्यांचं जे अन्न असतं ते त्या पोळ्यामध्ये साठवून ठेवतात त्याचबरोबर तुम्ही बघितले मुंग्या ज्या असतात त्या मुंग्या काय करतात उन्हाळ्यामध्ये सर्व अन्न असतं ते गोळा केलं जातं आणि ते त्या वारुळामध्ये त्यांचं जे वारूळ असतं तर त्यामध्ये ते निघून ठेवतात आणि पावसासाठी कारण पावसाळ्यामध्ये अन्न मिळत नाही जास्त आणि त्यामुळे ते उन्हाळ्यामध्येच आपला जो अन्नसाठा असतो पावसाळ्यासाठी तो ते तयार करून ठेवतात हरितक्रांती आपल्या देशातील लोकसंख्येनुसार विचार करता आपल्याकडे गर्दीपेक्षा जास्त अन्नधान्याची निर्मिती होते कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे गरजेपुरते अन्नधान्य ठेवून अधिक पिकलेले धान्य आपण परदेशात निर्यात करत असतो आपल्या देशा देश जो आहे तो प्रामुख्याने आपल्या देशाचा व्यवसायच काय तर शेती हा आपला व्यवसाय आहे आपल्या देशातले बरेच लोक शेती करतात त्याचबरोबर आपला कृषीप्रधान देश आहे म्हणजे आपलं जे जा जा, सर्व बरेच लोक असतात ते शेती करतात आणि म्हणून त्याला कृषीप्रधान देश म्हटलं आहे तर यामध्ये काय होतं जे अन्नधान्य आपण साठव पिकवतो देतले, जो जास्त अन्नधान्य असतं ते आपण काय करतो दुसरा देश असतो त्या दुसऱ्या देशाला विकत देतो म्हणजे निर्यात करतो वैज्ञानिक विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या प्रयत्नामुळे आपल्या देशात धान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे ज्याला जा, ज्यालाच आपण हरितक्रांती अस म्हणतो हरित म्हणजे हिरवं म्हणजे थोडक्यात पाण्याच्या रंगांना ते हरितक्रांती म्हणजे वनस्पती किंवा पिकांचे जास्त उत्पादन यामध्ये काढलं जातं आणि म्हणून त्याला हरित क्रांती असं म्हटलं गेलं तर त्यासाठी आधुनिक बी बियाण्यांचा वापर केला जातो शेतीच्या आधुनिक पद्धतीचा वापर केला जातो आणि त्यामुळं पिकांच्या मध्ये उत्पादनात वाढ झालेली आहे आता पुढचा मुद्दा आहे सेंद्रिय शेती नैसर्ग नैसर्गिक पदार्थ वापरून सें सेंद्रिय शेती केली जाते हा एक पारंपारिक शेतीचा प्रकार आहे या शेतीमध्ये जमिनीतील पोषक तत्व टिकून राहतात त्याचबरोबर शेतीमध्ये उगवलेलं जे धान्य असतं ते कसदार आणि चवीलाही उत्तम असतं या शेतीमध्ये खत म्हणून हाडांचा चुरा मांसवडी शेणखत आणि प्राण्यांचे मलमूत्र तसेच वनस्पती व प्राण्यांचे कुजलेले औषध वापरतात आणि त्यानुसार सेंद्रिय शेती केली जाते आता वर अभ्यासलेल्या भागाम भागातून आपल्याला काही प्रश्न विचारलेत पहिला प्रश्न आहे चित्रात दाखवलेल्या प्राण्याचे निरीक्षण करा व त्या कशा अन्न अन्नसंचय करत असतील याची माहिती गोळा करून वहीमध्ये ठेव नोंदवा तर पहिलं चित्र आहे ते म्हणजे खारुताईचं आणि खारुताई काय करते तर कठीण कवचाचे फळं शक्यतो जास्त खात असते आपण माहिती आपल्याला तर त्या अन्नसंचय कशा करतात तर खारुताई असते ती खारुताई जमिनीच्या खाली जे अन्न असतं ते अन्न साठवून ठेवत असते दुसरा आहे कांदा लसूण बटाटा रताळे मुळा गाजर व बीट या वनस्पती स्वतःच्या अन्नाचा साठा कोणत्या भागात करत असतील तर यातल्या मुळा जो कांदा लसूण बटाटा रताळं मुळा गाजर आणि बीट हे सर्व जे वनस्पती आहेत ह्या वनस्पती ह्या जमिनीच्या खाली येतात आणि म्हणून त्यांचे जे थोडक्यात हे जे आहे ते मुळाचा किंवा खोडाचा भाग आहे आणि हे त्यांचं जो आ, मूळ किंवा खोड जे आहे त्यातच अन्नाचा साठा करून ठेवतात यामध्ये शक्यतो रताळे मुळा गाजर बीट हे मूळ आहेत तर कांदा लसूण हे खो बटाटा हा खोडाच्या त्या वनस्पतीचं खोड असं मांडलेलं आहे आता तिसरा आपल्याला दिलं आहे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जीवन कार्याची माहिती गोळा करावं ते आपल्या वहीत लिहा तर तुम्ही नेटवरून त्यांची काही माहिती असेल तर ती थोडीशी वाचा चौथा आहे तुमच्या घरात उपलब्ध सर्व प्रकारच्या धान्यांचे नमुने गोळा करा त्यांची नावे आकार या रंग यांची माहिती वहीमध्ये नोंदवा तुमच्या घरात जे धान्य असतं आपण ज्वारी गहू तांदूळ डाळी असतील त्या तर त्याचं ते तुम्ही नावे आकार रंग लिहू शकता आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांची यादी करा आधुनिक शेतीचा प्रचार किंवा प्रसार करण्यासाठी टी व्हीचं एक माध्यम आहे किंवा मग ॲडव्हर्टाइज केलं जाते रेडिओवर सांगितलं जातं त्यानंतर मोबाईलवर सुद्धा याची आपल्याला माहिती मिळते तर त्यानुसार तुम्ही ती लिहू शकता